महोदय मी दोन स्थगन प्रस्तावाच्या सूचना दिल्या होत्या. मला कल्पना आहे की आज आपला अर्थसंकल्प असल्यामुळे आपण परवानगी देणार नाही. मी एकेका मिनिटात फक्त विषय मांडतो महत्त्वाचा असल्यामुळे. अध्यक्ष महोदय, परवा मी होम या विषयावर बोलत असताना श्रीरामपूरच्या बेलापूर इथले व्यापारी गौतम हिरण यांच्या संदर्भातला विषय मांडला होता की गौतम हिरण यांना कुठेतरी पळवून नेण्यात आलाय आणि गावाने 1 लाख रुपये जमा करून त्या ठिकाणी त्यांना शोधा अशा प्रकारची विनंती या ठिकाणी केली आहे. अध्यक्ष महोदय, काल त्या गौतम हिरण म्हणजे ते हिरेन वेगळे हे हिरण वेगळे या गौतम हिरण यांची देखील काल डेड बॉडी मिळाली आहे. आणि अध्यक्ष महोदय, गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. गावकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्ही पोलिसांना सातत्याने इन्फॉर्मेशन देत होतो पण याच्यावर पोलिसांनी कुठली कारवाई केली नाही. पोलिसांनी वेळेत जर कारवाई केली असती, या ठिकाणी विखे पाटील साहेब आता होते, विखे पाटील साहेबही तिथे जाऊन आले, अनेक लोक जाऊन आले, त्यामुळे अध्यक्ष महोदय आता तात्काळ या ठिकाणी माननीय गृहमंत्र्यांनी आज दिवसभरात केमाई या संदर्भात सगळी माहिती घेऊन निवेदन करावं आणि ही सगळी कंप्लेंट केली असताना सगळी इन्फॉर्मेशन दिली असताना पोलीस यावर का कारवाई करू शकले नाहीत या संदर्भातली माहिती देऊन दोषी जे पोलीस असतील त्यांच्यावरही कारवाई करावी अशी माझी विनंती आहे.